हा व्हिडिओ आठवणी कायम जिवंत राव्यात या हेतूने बनवला आहे. कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. जर दुखल्या तर ती तुमच्या कर्माची फळं समजावी. या व्हिडिओमध्ये असणारा प्रत्येक क्षण काल्पनिक नसला तरी तो पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी काल्पनिकच आहे. संपूर्ण व्हिडिओमध्ये आपला पाल्य कुठेही आक्षेपार्ह ठिकाणी आढळला तर तो निवळ योगायोग समजावा. हॉस्पिटल हे नाव ऐकून पहिली फिलिंग आली की नक्की हे प्रायव्हेट कॉलेज तर नाही ना. हॉस्टेल पाहून ते हॉस्टेल नाहीच अशी फिलिंग आली. कारण मुंबईच्या जुहू परिसरात 1 BHK फ्लॅट मिळतोय या आनंदात आम्ही अक्षरशः वेडे झालो होतो. कुटुंबातील लहान मूल जसा सगळ्यात लाडावलेला असतं तसंच BMCच्या कुटुंबातील हे सगळ्यात लहान मूल अगदीच लाडावलेलं आहे. तसं आमच्यासाठी हे सगळं नवीनच. परंतु पाहता पाहता हा परिसर कधी इतका आपलासा झाला हे कळलंच नाही. डिसेक्शन हॉल, ओ इट जस्ट ब्रिंग्स टीयर्स टू माय आईज. नो नो, नॉट बिकॉज इट मेक्स मी इमोशनल, बट ऑल आय कॅन थिंक अबाउट इज फॉर्मॅलिन अँड कनिंगहॅम्स. मॅम, वी डेफिनेटली ट्राईड टू रीड देम, but rather pass them out of the window so that others could enter the hall. Jokes apart, this very place taught us our first lesson of MBBS. Eyes can't see, but the mind doesn't know. और तू एक लड़की के लिए रो रहा है? अरे चिकने, चल हंस अभी, चल हंस. अरे चिकने मजनू, हंस. अभ्यास सोडून आमच्यात अनेक किडे होते. त्यातल्या त्यात कल्चरल किडा आमच्यात आहे ते आम्हाला त्यावेळेस कळलं. अरे कॅज्युअली सगळं अभ्यास बंद करून पुस्तक सगळी कपातात टाकून आम्ही नाही तर आमचे सिनियर टीचर प्रोफेसर सगळ्यांनी प्रॉपर कल्चरल फेस्टमध्ये भाग घेतला. अरे कितीही पावसाळा असो तर पावसाळ्यातल्या लेझिमच्या जोशपासून ते फॅशन शोच्या रॅम्प वॉकपर्यंत, नाटकाच्या मस्तीपासून ते डॅन्सच्या मून वॉकपर्यंत आम्ही लय मजा केली. आणि हेच कार्यक्रम होत असताना पडद्यामागं काय चाललंय म्हणजेच बिहाइंड द सीन बद्दल तर बोलायलाच नको. ते आमचं आम्हाला माहित आम्ही कसं केलं. उस ट्रिप में एक नशा सा था और वो नशा दोस्ती था. मैंने अपनी जिंदगी में इतनी खुशी पहले कभी महसूस ही नहीं की थी. फर्स्ट ईयर पास हुई थी मैं. पता नहीं वहां भैरव का मंदिर था कि नहीं, लेकिन बस एक ही दुआ मांगना चाहती थी. बहुत सिंपल, सिर्फ दो शब्द, MBBS की डिग्री.
प्रत्येक कॅम्पसमध्ये अशा काही जागा असतात ज्याच्याबद्दल उगाच सॉफ्ट कॉर्नर असतो. BCR हॉस्टेलच्या पायऱ्या, LCR ह्या जागेवर अनगिनत किस्से लिहून ठेवले आहेत. OTCT, DT, ATGT उगाच प्रश्नार्थक तोंड करू नका. सेन्सॉर के कारण लॉन्ग फॉर्म नाही बता सकते. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, जुहूच्या गल्ल्यांबद्दल तर बोलायलाच नको. घर देतं का घर? या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या होतकरू हुशार लेकरांना कोणी घर देतं का घर? वेल, नाना पाटेकरांना काही घर भेटलं नाही, पण आपल्याला 1BHK फ्लॅट, हा कधी कधी लिफ्टचा शॉर्ट व्हायचा आणि धुवायला पाणी नसायचं तोंड हो, पण आम्ही ॲडजस्ट केलंच की. माय फ्रेंड्स लोकलाईट्स, डोंट गेट हर्ट. जेवढं हॉस्टेल आमचं होतं तेवढंही तुमचंच आहे की. पण ह्या हॉस्टेल लाईफने वेगळे अनुभव दिले आणि आयुष्य कसं आहे जगायचं हे शिकवलं. There's just something about our LT. The perfect setting, the best AC, and the biggest vibe. We started out with 150 unfamiliar faces every morning. Full attendance without fail. And through years of lectures and sleeping in lectures, events and jokes, laughs and giggles, we grew up and we grew into a family. We can't imagine a life without the 150 unfamiliar faces we met on the first day. Facing final year practical exams within 4 days of theory, who does that? Well, we did it. Studying for practical exams meant lot of anxiety, no sleep, no food, crazy reading, group studying. Arey, shwas ghayla pan time nauta. But be proud, boys and girls, for we came, we saw, and we conquered. रिझल्ट लागला आपला यार. काही नाही, 7 वाजले बाबा, कसं आहे.
आज नहीं भाई, आज ऑन कॉल हूं मैं। स्क्रब्स कहां से लेने हैं, मनीष या एसोसिएट? थायरोकेयर का पासवर्ड क्या है? इसका कोविड रिपोर्ट ट्रेस किया, कल इसका ओटी है। प्लीज 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 कुल्टर रन कर दो, पेशेंट को सेक्शन के लिए लेना है। आज रात को मेरा पार्टी है, मेरा ड्यूटी कवर कर लेना। एक साथ कितना सीएल अलाउड है? 3 बज गए यार, अरविंद होगा ना अभी। ये सब सुनते सुनते प्रोविजनल रजिस्ट्रेशन से परमानेंट रजिस्ट्रेशन पे कब आ गए पता ही नहीं चला। जो 365 डेज ऑफ इंटर्नशिप लग रहा था वो तो ऑलमोस्ट खत्म होने को आ गया। अब बस एक ही सवाल मन में आता है, इज इट बिगनिंग ऑफ द एंड और एंड ऑफ द बिगिनिंग? पहिल्यांदा तर विश्वासच होईना की कसं काय म्हणजे काय करायचं आता इथून गेल्यानंतर। तर इथून सगळ्या मुलांना सोडून तर चाललो तरी एकदम आता वेगळंच वाटायलंय, म्हणजे रडायची पिढी गेली पण आता काहीच करता येत नाही। माझ्याकडे शब्द नाही, मी काय सांगू, पण मला खूप एक घर दुसरं घर सुटून चाललंय हातातनं। उपर एक दुसरं घर झालं, घरी झाल्यावर वेगळंच वाटणार, असं वाटणार दुसऱ्या शाळेला चाललोय। बेसिकली तर मला ऍक्सेप्टच होत नाही की आपण एक महिन्यात जातोय। एक मे एक दुकान एकमेकांसोबत जे मैत्री जे नातं घट्ट झालं होतं ते असं अचानकपणे तुटून जात आहे असं वाटत आहे। वाईट वाटतं, थोडं वाईट वाटतं, थोडं चांगलं वाटतं। कुपर मधून मी जाईल, माझ्यातून कुपर जाईल का? ऐसे मिड ड्युटी पण पूछता है यार, मिस कर रहा है। अच्छा नहीं लग रहा है, बहुत बुरा लग रहा है। फ्रेंड्स छूट रहे ऐसा लग रहा है। सुटलो एकदाचा MBBS मध्ये बस। एका दृष्टीने चांगलं पण वाटतं की नवीन आयुष्याची सुरुवात करायची, पण वाईट तर वाटतच। पहिली गोष्ट तर कुपर सोडायची नाही आम्हाला, कुपर मध्येच राहायची काय नाही, कुपर मध्ये फ्रेंड्स नाही फॅमिली आहे। मुंबई सारख्या शहरात येऊन या कॉलेजमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकण्यापासून ते आज स्वतःच्या नावापुढे डॉक्टर लावण्यापर्यंत हा प्रवास खूप काही शिकवणारा होता, पण तेवढाच विलक्षणही होता। या कॅम्पसमध्ये घालवलेला प्रत्येक क्षण आणि इथली शिकवण आम्ही आयुष्याची शिदोरी म्हणून सोबत घेऊन जातो। या 5 वर्षात खूप गोष्टी घडून गेल्या आणि ती प्रत्येक गोष्ट आठवताना आमचे डोळे मात्र आज पाणावतात। या विलक्षण प्रवासाचे आम्ही सर्व प्रवासी होतो हे खरंच आमचं भाग्य म्हणावं लागेल। पता नहीं कूपर में ऐसी क्या बात है, और कुछ हो ना हो कूपर बस एहसास है, कूपर बस एहसास है।
आपला कुपरमधील प्रवास जरी येथे संपला असेल तरी कुपरचा आपल्या आयुष्यातील प्रवास हा कायम आहे. वन्स अ कुपराईट ऑलवेज अ कुपराईट. म्युझिक